काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ता आणि भंडारा विधानसभा निवडणुकीतील उमेदवार प्रेमसागर गणवीर यांनी अपक्ष म्हणून उभे राहण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपमध्ये असलेल्या नाना पटोलेवर राजकीय द्वेषाचा आरोप केला. काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ता आणि भंडारा विधानसभा निवडणुकीतील उमेदवार प्रेमसागर गणवीर यांनी अपक्ष म्हणून उभे राहण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी नाना पटोलेंवर राजकीय द्वेषाचा आरोप केला. गणवीर म्हणाले की काँग्रेसमध्ये असताना पटोलेंनी त्यांना अनेकदा डावलण्याचे काम केले. 35 वर्ष प्रामाणिकपणे काँग्रेससाठी काम करूनही एका विशिष्ट समाजाच्या दबावामुळे त्यांना अधिकृत उमेदवारी नाकारण्यात आली असेही त्यांनी स्पष्ट केले. गणवीर यांचा आरोप आहे की काँग्रेसमध्ये एका समाजाचे वर्चस्व असून दलित समाजाला केवळ वोट बँक म्हणून पाहिले जाते. मी बंडखोर नाही, मात्र दलित अस्मिता टिकवण्यासाठी स्वतंत्र उभा राहणार आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं. त्यांच्या या निर्णयाला अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविलाय, ज्यामुळे आता ही निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची शक्यता आहे. भाऊ, काय सांगाल की तुम्ही नाना पटेल आरोप केले आहेत की ते भाजपामध्ये असताना तुम्ही काँग्रेसमध्ये असताना राजकीय विरोध होता, तो राजकीय विरोध म्हणून तुमचं आज तिकीट नाकारली असं तुम्ही आरोप केला? मला असं वाटतंय कारण ते भाजपामध्ये असताना आणि मी काँग्रेसमध्ये असताना आमचे खटके उडत होते, परंतु ते फक्त राजकीय खटके होते. त्यांनी ते विचारात घ्यायला नव्हतं पाहिजे कारण ते काँग्रेसमध्ये आल्यानंतर आम्ही त्यांना नेता मानायला लागलो होतो. हा विषयच नव्हता की मी ते भाजपमध्ये होते आणि मी काँग्रेसमध्ये होतो आणि त्यांनी मला काही व्यासपीठावर बोललं असेल किंवा हे माझा तसा स्वभावही नाही आहे कोणाला वाईट बोलणे. कधी जीवनात मी कोणाला वाईट बोललो नाही आणि कधी बोलणारही नाही, परंतु त्यांनी कुठंतरी याची काहीतरी वेगळंच कारण धरून मला नेहमी डावलण्याचं काम केलं. बघा, जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष जर पदावरून हटला तर त्याला महाराष्ट्र प्रदेशमध्ये महासचिव म्हणून घेण्याची परंपरा आहे, परंतु नाना पटोलेंनी मला प्रदेशमध्ये नाही घेतलं. याच्यावरून असं वाटते की त्यांना माझा द्वेष असावा आणि नेहमी ते मला डावलत गेले आहेत. तुम्ही आज प्रेस कॉन्फरन्समध्ये भाऊक झाला आहे, काय भाऊक? मी जेव्हा 35 वर्ष पक्षाचं प्रामाणिकपणे काम करत असताना आणि मी कधीही काँग्रेसच्या विरोधात गेलो नाही, प्रामाणिकपणे काम करत राहिलो, प्रत्येकांना मदत करत राहिलो आणि पक्षासाठी झटत मी स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून पक्ष कसा वाढेल यासाठी अनेकदा प्रयत्न केले आणि कुठंतरी असं वाटलं की मी एका काँग्रेस पक्षाच्या माझ्या कुटुंबापासून वेगळं करण्यात मला आलं, त्याच्यामुळे मी या ठिकाणी भावूक झालेलो. महान्यूज 7 करिता कृष्णा बावनकुळे, भंडारा.